आज भारतात नाही तर जगभरात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं भारताबाहेर योग दिन कसा साजरा होतो याचा आढावा घेतलाय. बँकॉकमध्ये आज योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जगभरातील नागरिकांनी बँकॉकमध्ये योगाची प्रात्यक्षिक करून योगाचं महत्त्व संपूर्ण जगाला सांगितलं. आज बँकॉकमध्ये कशाप्रकारे योग दिवस साजरा झाला जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक दीपक पवार यांच्याकडून. मला अजून एकदा सांगायचं आहे की भारतामध्ये योगा फॉलो केला जातो, खूप प्रमाणात केला जातो, पण जो की जो आपण जर भारताला इतर देशांशी कंपेअर केलं तर आपल्याला हे जाणून येईल किंवा आढळून येईल की भारतामध्ये योगाचा प्रसार तितक्या प्रमाणात नाही आहे. हेच जर तुम्ही बाहेर देशामध्ये गेला तर ही लोकं किंवा बाहेरची लोकं, वेस्टर्न असो किंवा ईस्टर्न, साऊथ ईस्टर्न कंट्रीज असो किंवा वेस्टर्न कंट्रीज असो, तर ही लोकं योगाला स्वतःची लाईफस्टाईल म्हणून. आता योगाचा भारतामध्ये प्रसार न होण्याची खूप सारी कारणं आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लोकांमध्ये, भारतीय लोकांमध्ये योगाची असलेली अजागरूकता किंवा आपण म्हणूयात की लॅक ऑफ अवेअरनेस, तर हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.